एका लेव्हलवर येऊन जो संवाद साधला जातो तो नाटक प्रत्यक्ष घडत असताना तेव्हाच तो साधला जातो. कीर्ती शिलेदारना मराठी संगीत रंगभूमीचा चालता बोलता इतिहास म्हणण्यापेक्षा चालता बोलता ज्ञानकोश म्हटलं पाहिजे. व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी माझा सखी मीरा हा कार्यक्रम पाहिला होता आणि तो त्यांना खूप आवडला होता. त्याच्यावर त्यांनी असं म्हटलं होतं की कीर्तीचं गाणं ऐकताना खूप मला आनंद वाटतो आणि मी विचार करू लागलो मला इतका आनंद होतो आहे तर जेव्हा कीर्तीला ते गाणं भेटत असेल तेव्हा तिला किती आनंद होत असेल. कसं आपण पाहतो गाण्याकडे, नुसते स्वर असतात का, नुसता भाव असतो का? नाही, हे सगळ्याचं एकत्रीकरण असतं. तो लयदारपणा असतो, ती सुरेलता असते, तो आविर्भाव असतो, ती भाषा असते. म्हणजे सगळ्या बाजूंनी त्याचा विचार करून त्याच्यामधला जो अनुभव असतो तो स्वतः अनुभवायचा आणि तो गाण्यातनं व्यक्त करायचा. जयमालाबाईंबद्दल
हिराबाई बडोलेकरांनी असं एक सुंदर विधान केलं होतं. हिराबाई म्हणाल्या होत्या की मुलींना जर नाट्य क्षेत्रामध्ये यायचं असेल, रंगभूमीवरती यायचं असेल, तर त्यांनी जयमालाबाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. हा आदर्श तुम्हाला घरातच होता? आम्ही तान्ह्या असताना आम्हाला रंगपटात झोपवलेलं असायचं असं दुपट्यांवर. कधीही आम्ही रडलोच नाही, कारण डोळे उघडले की अवतीभोवती माणसं असायची, प्रकाश असायचा, मेकअपचा गंध असायचा. तिकडे दाराच्या तिकडून थोडंसं पुढे बघितलं की लख प्रकाशामध्ये आई वडील गात आहेत, त्यांना एक सुंदर रिस्पॉन्स मिळतो आहे. त्यामुळे त्या दिव्यांचा प्रकाश, धुपाचा गंध, मेकअपचा गंध, हिरवी चादर, हे सगळं रंगीत आणि संगीत वातावरण. बापरे काय छान, काय तुमचं. ही मुलं नाटकाला यायची आमच्या बरोबर आणि संपूर्ण नाटक बघायची, कधी झोपायची नाही, काय नाही. मग तेव्हा ते नानांनी ठरवलं की यांच्यामध्ये आपण एक नाटक करूया. सगळ्यांच्या नकला त्या करायच्या इतक्या छान की म्हणजे आपल्याला हसूच यायचं. तर एकदा म्हटलं सौभद्र नाटक बसूया. आम्ही लहानपणी नानाईंच्या बरोबर त्यांची नाटकं पाहायला जात असू, आणखीन तबलजीच्या शेजारी बसून सगळी नाटकं बघायची. अर्थात सगळी नाटकं आम्हाला तोंडपाठ झालेली होती आणि आमचं लक्ष कोण कुठे चुकतो इकडेच असायचं. म्हणजे तो चुकला की घरी येऊन त्याची नक्कल आम्ही म्हणजे विडंबनच त्याचं सुरू करायचं. तर उदाहरण द्यायचं तर सौभद्रामध्ये नटी सूत्रधाराचा प्रवेश आहे, तर त्यातला सूत्रधार होता चष्मिस्टर. तो चष्मा काढून गेला स्टेजवर, आणखीन गाणी सगळी त्यांनी साथीदारांच्याकडे खाली बघूनच म्हटली. आणि पहिलं वाक्य होतं माझी प्रिया कुठे दिसत नाही, तर ते सुद्धा त्यांनी माझी प्रिया कुठे दिसत नाही असं केलं. ह्याची नक्कल आम्ही घरी गेल्यावर मग काय टेबला खाली वाकून सुद्धा बघायला लागलो, माझी प्रिया कुठे दिसत नाही. आणि नटी होती ती वैशाख मासी गाणं म्हणत होती, तर ते वैशाख मासी वासंतिक समय शोभला आमरास पिऊन कान करीती कोकिला, वैशाख मासी वासंतिक समय शोभला. तर तिला तालात कमी असल्यामुळे तो वै काही सापडायचं नाही. समय शोभला शाख माती असं करून ती यायची. मग घरी आल्यावर आम्ही शाख माती शाख माती हे सुरू केलं. तर मग नानाही काय म्हणाले की हे लोकांच्या नकल करण्यापेक्षा टीका फार करतात, तर मग ह्यांच्यातनं टीका खरंच निर्माण होईल. नाही विभा, मी समीक्षक आणि टीकाकार ह्याच्यामध्ये फरक सांगते. जो नेहमी टीका करतो तो टीकाकार, आणि चांगल्या वाईटाचं परिशीलन करतो तो समीक्षक. प्रायोगिक रंगभूमी सुद्धा तुमच्या मराठी रंगभूमीमध्ये समाविष्ट झालेली होती त्या काळामध्ये असं मी समजतो, की एकाच व्यक्तीने अनेक भूमिका करणे 3 तासामध्ये 4 तासामध्ये आणि अशा 3 व्यक्तींनी संपूर्ण सौभद्र उभं करणं आणि त्या वयामध्ये हे फार महत्त्वाचं होतं. सौभद्र नाटक करायला त्यांनी आम्हाला सांगितलं आणि गोविंदराव कुलकर्णी हे अतिशय उत्तम कलाकार होते, त्यांनी दिग्दर्शन केलं. बरं, आम्हाला दोन्ही भूमिका करायच्या होत्या, म्हणजे स्त्री भूमिका पण करायची होती आणि पुरुष भूमिका पण करायची होती, कारण आम्ही संपूर्ण सौभद्र वेशभूषा सकट करत होतो. प्रेस बटनचे पोशाख शिवलेले, हे डोकं आईचं, अतिशय कल्पक. 3 शिलेदारांचं आमचं हे सौभद्र खूप गाजलं, कारण लोकांना पूर्ण प्रयोग बघितल्याचं समाधान लाभत असे. आईनं आमची गाण्याची तयारी करून घेतली. राधाधर मधु मिलिंद जय जय, त्याच्यामध्ये एक ओळ अशी होती की सुर नत पादारविंद जय जय. तो पादा शब्द आला की आम्ही मुलं प्रचंड हसायचो, अक्षरशः गडबडा लोळायचो, त्याच्या पुढे गाणं जाईच ना. तेव्हा आईनं काय केलं, सुर नत पदरविंद
तर मग हे म्हणताना ती म्हणाली की हा अशी मान हलो सुरनत पद गोविंद. नाना म्हणाले नाही हे आपल्याला चालणार नाही, मग काय करावं. सुरनत चिपळी पद गोविंद अनाघाताची इतक्या सहजतेनं ओळख होणं अप्रतिम योग होता असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. संगीत नाटक म्हणजे रसिक कलाकार आणि साथीदार यांचा एकमेकांशी होणारा संवाद. काही वर्षांपूर्वीची ती गोष्ट आहे. नासी फडक्यांचा म्हणजे आपले लेखक अप्पासाहेब त्यांचा एक लेख मी वाचला आणि तो लेख कीर्ती शिलेदार यांच्या संबंधीचा होता. फार सुरेख लेख झाला होता. एक रसग्रहण म्हणतो कौतुक म्हणतो ते त्यांच्या लेखामध्ये केलेलं. आणि ते आमचं सौभाग्य नाटक खूप चांगल्या चांगल्या मंडळी मी पाहिलं आणि खूप कौतुक केलं. मास्टर कृष्णराव म्हणायचे किती तालाश्रक म्हणतात या मुली एवढ्या एवढ्याशा. नासी फडक्यांनी पत्र पाठवलं की या तीन शिलेदारांच्या रूपानं तुम्ही नटेश्वराच्या चरणी क्रीडा दाखवण केलं. तो लेख मी वाचला आणि मला इतकी उत्सुकता निर्माण झाली की एकदा पुन्हा एकदा कीर्ती शिलेदारांचं नाटक आपण पाहिलंच होईल. ती एक परमेश्वरी देणगी असते. प्रतिभा ती आपोआप असावी लागते. मला तर त्यांच्याबाबतीत असं दिसतं की आई आणि वडील दोघंही उत्तम नड्यांचे कलाकार आणि त्यांच्या कलेत महाराष्ट्र डोललेला आहे. महाराष्ट्र अक्षरशः खळखळा हसलेला आहे. आनंद व्यक्त केलेला आहे. आणि त्यांची मुलगी आहे. मी जेव्हा 14 वर्षांची होते त्यावेळेला शारदा नाटक करावं असं ठरलं. नाना म्हणाले जरा नीट विचार कर त्या भूमिकेवर. संपूर्ण नाटक वाचायचं, त्या नाटकावर काय कोणी लिहिलंय ते पण वाचायचं. त्याला पुरा लेल्यांची प्रस्तावना होती. त्यातलं एक वाक्य होतं की शारदा ही नुसती रडकी रखुमाई नाही. हे वाक्य वाचल्यावर मला विचारांना चालना मिळाली. मूर्ती म्हणत भीती होती हे पद मला शिकवलं. तर त्याचे कळ तिने जे सांगितले ना त्यामुळे मी अशी थक्क होऊन गेले की काय माझी आई आहे आणि तिने किती सौंदर्य या पदांमधन शोधलेलं आहे. हे जे बेलावे आहे मज समोर मज समोर राई स्थायी
कीर्ती शिलेदार मराठी संगीत नाट्यसृष्टीला लाभलेलं एक अमूल्य देणगी असं मला म्हणायचं आहे. आपल्या आवाजाचं गारुड इतकी वर्ष चालू ठेवलेली आणि अजूनही ते आहे हा तिचा केवढा मोठा प्लस पॉईंट आहे असं मला म्हणतो मी. संगीतच करणं म्हणजे एक एवढा सुंदरसा आवाज असून सुद्धा सुगम संगीत किंवा दुसऱ्या कुठल्याही संगीताकडे न वळता कीर्ती ही फक्त नाट्य संगीताला चिकटून राहिली हे म्हणजे कितीतरी क्रेडिटेबल आणि त्यामुळे मराठी संगीत रंगभूमी ही जास्तीत जास्त टिकून राहायला मदत झाली असं मला वाटतं. नाना नेहमी सांगायचे की तुमचा अभिनय नुसत्या चेहऱ्यांनी न व्यक्त होता तो डोळ्यांनी व्यक्त व्हायला पाहिजे तरच त्याला मजा येईल आणि हे बारकावे तुमचे तुम्ही शोधले पाहिजेत. मला स्वयंवर नाटकातल्या रुक्मिणीनं भुरळ पाडली होती. नानांना मी सांगितलं मी करते रुक्मिणी. नाना आश्चर्याने थक्क झाले. नाना म्हणाले की खूप अभ्यास झाल्यावर खूप अनुभव घेतल्यानंतर करायची भूमिका कोणती असेल तर ती रुक्मिणी. आमचे डॉक्टर वसंतराव देशपांडे म्हणायचे की म्हणे सुभद्रा ही जर एस एस सी असेल तर रुक्मिणी म्हणजे एकदम डिलीट वगैरे. अगं रुक्मिणीची पदं बसली मला. आईकडे ज्या गाणं शिकायला विद्यार्थिनी येतात ना त्यांना मी ठेका धरून जेव्हा बसले तेव्हाच गाणी मला पाठ झाली आहेत म्हणून दाखवली आणि त्यांना ती आवडली. हां ही करू शकेल. मग त्यांनी मला वसईला दत्ताराम बापूंकडे पाठवलं. मी आणि लता बापूंकडे गेलो. त्या रुक्मिणीची भूमिका त्यांनी मला ज्या पद्धतीने शिकवली की संवादाला कसं पेलावं कसं ते वजनामध्ये वाक्य म्हणावं त्याचे चढ उतार कारण गद्य संवादाला सुद्धा सूर आणि लय असतो हे दत्ताराम बापूंकडून शिकायला मिळालं. म्हणजे एकतर खाडीलकरांची भाषा कशी म्हणावी यासाठी त्यांनी माझ्या खूप मेहनत घेतलेली आहे. त्या शब्दांमध्ये सूर कसा पकडावा शब्दातलं संगीत हे दत्ताराम बापूंनी शिकवलं. कारण ते म्हणायचे की तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तेव्हा त्याचा स्वर उंचावलेला असतो. तुझं नाव काय स्वर उंचावला शेवटचा. माझं नाव कीर्ती पूर्ण तर हा उंचावलेला स्वर फक्त प्रश्नचिन्हात नसतो. ज्यावेळेला अनुस्वार असतो त्यावेळेला सुद्धा तो उंचावलेला असतो. मग खाडीलकरांचं एक वाक्य म्हणायचं झालं
तर तो अनुस्वर जिथे जिथे असेल तिथे तिथे तो स्वर उंचावलेला असला पाहिजे. तर मला एक वाक्य आहे स्वयंवर नाटकामध्ये, तर त्याच्यात खाडीलकरांनी तीन तीन उपमा दिल्या आहेत आणि त्याचं निराकरण केलं आहे तीन तीन यांनी. त्यामुळे ते असं लांबलचक झालेलं आहे आणि शिवाय दमश्वास ठेवून त्याला थोडी स्टाईल दिलेली आहे. तसं म्हणत म्हणत ते वाक्य पूर्ण शेवटी होतं. आता एवढी उत्सुकता आमची चांगली. दादा असं का म्हणतोस? बाबा तरी तुझ्यामुळे काय करणार आहे? बाबांच्या हट्टामुळे नव्हे तर माझ्या सुदैवानं कंस वध झाला आणि जरासंधाचा पराभव झाला म्हणून तुझं साध्य नाही. पण कंस वध जर झाला नसता, जरासंधाचा पराभव जर झाला नसता, मथुरेच्या युद्धात यादवांची सरशी जर झाली नसती, तर सर्व राजकन्यांना आपल्या आई बाबांचा आश्रयस्थान बळजोरीमुळे सोडावं लागलं असतं आणि परंपरागत धर्माप्रमाणे त्यांची लग्न न लागता कंसाच्या किंवा शिशुपालाच्या पापी नेतसंकेताप्रमाणे भलत्यांच्याच गळ्यात राजकन्यांना माळा घालाव्या लागल्या असत्या. आणि दादा, जरासंधाचा लोभ संपादन करण्याकरता भावांनी आपल्या बहिणींचं सौंदर्य विकलं असतं. म्हणून म्हणते दादा, बाबा नाही तुझ्या बेताच्या आड आले तर कंस वध आड आला बरं कंस वध आड आला. प्रसंगानुरूप गाण्यामध्ये भाव कसा यायला पाहिजे ह्याचं शिक्षण मिळत गेलं. मला नृत्य आवडतं, त्यामुळे मी नृत्यामधले भाव चेहऱ्यावर आणायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे माझं जे अभिव्यक्त होणं हे लोकांना वेगळं वाटलं आणि त्यामुळे पहिल्या प्रयोगापासून स्वयंवर नाटकातली रुक्मिणी ही लोकांनी डोक्यावर घेतली. बरोबर कृष्णा समान. आणि त्याच्यावर एक एक ओळशी आहे, कितीक नृपती ते आले गेले. ही ओळ कीर्तीनं अनेक वेळा तिथे रिपीट केलेली आहे आणि प्रत्येक वेळेला लोक डोललेले. म्हणजे त्या पुनरुक्तीमध्ये सुद्धा एक आनंद होता, पण तो त्याच्यावर तिने एका ठिकाणी अभिनय केला आहे हे म्हणताना कितीक नृपती ते आले गेले. या त्याच्या जसं हाताची जी हालचाल आहे ना, ती सुद्धा इतकी आकर्षक टाळाला ते काम करत असताना, ती भूमिका करत असताना आम्हा रसिकांना आवडलेली. ज्यावेळेला रुक्मिणीला समजतं की कृष्णाचंही आपल्यावर प्रेम आहे, तिचा आनंद जो आहे तो मुक्तपणे वाहू लागतो. केशवसुतांनी वर्ड्सवर्थच्या कवितेचं रूपांतर केलं होतं. काठोकाठ भरू द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या, आणि त्या उर्मीत ती म्हणायला लागते नरवर कृष्णा समान. लयकारी आणि सूर हे दोन गुण गायकाला पाहिजे. कीर्तीला लहानपणापासून याचं बाळकडू पाजल्यामुळं ती उत्तम गायिका झालेली आहे. स
समयावर यायचं तिला कधी अडचण पडली नाही. इतर लोक समयासाठी भर घालतात, काहीतरी नोटेशन घालतात आणि मग तो तुकडा जोडून समयावर येतात. कीर्तीला तशी वेळ कधी ती अचूक अशी समयावर येते. कीर्तीचं गाणं फारच गोड आणि सुंदर अर्थाला अनुसरून असं तिचं गाणं हा शब्दाला अनुसरून तिच्या ताना त्या भाषेतच ती गाते असं वाटतं. ती तिची संगीतातली भाषा ती लोकांना त्या गाण्यातल्या शब्दातून ती इतकं बिंबवायची की मलासुद्धा स्मरण यायचं तबला वाजवायला. कीर्ती मावशीचं गाणं हे खूपच वेगळं होतं. वेगळं होतं म्हणजे देहबोली तर आहेच कीर्ती मावशीचे डोळे. कीर्ती मावशीचा अभिनय हा एक म्हणजे सर्वांग सुंदर असा अभिनय असं मला वाटतं आजपर्यंतच्या सगळ्या नायकांमध्ये. आणि त्याशिवाय कीर्ती मावशीचं गाणंसुद्धा हे फारच बोलकं गाणं आहे. म्हणजे नुसतंच गाण्यामध्ये जाऊन म्हटलं सोडलं असं नाही होत. तिथे सुभद्रेची पूर्ण व्यथाही प्रेक्षकांसमोर येते. सायंकालीन राग आहेत, सकाळचे प्रातस्वर आहेत. आमच्या संगीत नाटकामध्ये आमच्या पूर्वसुरींनी ह्या सगळ्यांचा विचार करून ज्या संगीत रचना केलेल्या आहेत त्या अफलातून आहेत. ही संगीत नाटक हे आम्ही आनंदानं केलेलं काम. जेव्हा म्हणायचं असेल ठुमरीच्या वाजानंच ती म्हटली पाहिजे. त्यांनी छेड गयो मोहे ही सी रामचंद्रांचं एक चित्रपटातलं गीत होतं ते ठुमरीसारखं मला म्हणायला शिकवलं. आणि त्याच्यामध्ये खरं म्हणजे चित्रपट संगीतात उडती लय असते त्याला त्यांनी सम आणि काल हे दिसलेच पाहिजेत. ही दृष्टी नवीन दृष्टी आहे ही. छेड गयो मोहे सपने मेषा ही ठुमरी मी मंगळवासरीय संगीत सभेमध्ये म्हटली आणि त्या ठुमरीला एका चाहत्यानं जी दिलेली दाद होती ती विलक्षण होती. चित्रपटात हे पद मी ऐकलेलं आहे. ठुमरीच्या रूपामध्ये ते पद ऐकताना मला जास्ती आनंद वाटला. ही शाबासकी नीलकंठबुवा अभ्यंकरांची आहे, माझ्या गुरुजींची आहे, हे मी कधी विसरू शकत नाही. नाटकांचे दौरे हे चतुर्थीच्या काळात असायचे आणि आमच्या घरात कोणीही कामवाली नसायची. तेव्हा कीर्ती मावशी माझ्या आईच्या बरोबरीने सगळी कामं करायची आणि मला एवढं कौतुक वाटायचं की ही एवढी मोठी कलाकार आणि ही जेव्हा माझ्या आईला मदत करते तेव्हा मग ही सगळी वलयं गळून पडतात. एक अत्यंत सामान्य स्त्री म्हणून ही माझ्या आईला मदत करते आणि तिथून एक वेगळा बंध जुळत गेला. वेळे मन ऐक नारी पाहुनी सखीच्या
विविध विलासा मन के बहु विश्वासा स्मर जरी तुंडन होई विपरी बहु सुख याद चिघे वेड़े मन ऐकत नाही परी वेड़े मन ऐकत नाही वेड़े मन ऐकत नाही वेड़े मन वेड़े मन हे वेड़े मन ऐकत नाही। तर या संगीत रंगभूमीमध्ये खूप वेगवेगळे पैलू प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारे आहेत आणि ह्या ह्याच्यामध्ये बालगंधर्वांनी जी परंपरा चालू केली होती त्याला पुढे शिलेदार कुटुंबियांनी मराठी रंगभूमीच्या माध्यमातून जे एक नवीन आयाम दिला तर त्या आयामामध्ये कीर्ती शिलेदार यांचं खूपच योगदान मोठं आहे। कीर्ती शिलेदारांच्या बाबतीत मला नेहमी असं जाणवतं की समकालीन रंगभूमी किंवा काळानुरूप बदलत गेलेली रंगभूमी याच्यावरच्या प्रत्येक नाटकांचा त्यांचा वेगळा स्वतःचा अभ्यास आहे आणि आत्ता संगीत रंगभूमी बरोबरच प्रायोगिक रंगभूमी असेल किंवा आत्ताची जी आधुनिक रंगभूमी असेल तर त्या रंगभूमीमध्ये पण काय चाललेलं आहे याचा संपूर्ण आढावा त्या कायम घेत असतात हे आपल्याला कळत पण नाही पण त्यांच्याशी बोलताना ते जाणवतं। आणि असं नसतं तर माझ्या मते रत्नाकर मतकरी असतील महेश एलकुंचवार असतील ह्या लोकांशी त्यांची संगीत किंवा एकंदरीत रंगभूमीबद्दल किंवा एकंदरीत साहित्याबद्दल चर्चा कधीच रंगली नसती। मुलांशी बोलत असतात प्रेक्षकांशी बोलत असतात तर त्यावेळेला नवीन काहीतरी मिळून जातं। मुलाखतीची मैफल कधी होते ते कळत नाही। मानपत्र संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार आपणास प्रदान करताना आम्हाला अतीव आनंद होत आहे। चंद्रमाधवी नाटकाच्या संगीत दिग्दर्शनासाठी झी गौरव पुरस्कारानेही गौरवण्यात आलंय। नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या विद्यार्थ्यांना संगीत शारदा नाटकातील भाग पदांसहित हिंदी भाषेतून शिकवून आपण त्यांच्याकडून यशस्वी सादरीकरण करवून घेतलं। महाराष्ट्राच्या प्रतिनिधी म्हणून राष्ट्रीय संगीत नाटक अकादमीमध्ये जनरल काउन्सिलच्या सदस्य म्हणून आपण 5 वर्ष काम पाहिलं। संगीत रंगभूमीवर सातत्यानं नायिका म्हणून सर्वाधिक म्हणजे 50 वर्ष काळ गाजवण्याचा विक्रम आपल्या नावावर आहे। संगीत रंगभूमी ही आपल्या मर्मबंधातली ठेव आहे। अण्णासाहेब किर्लोस्करांच्या सर्व नाट्यकृती रंगभूमीवर सादर केल्यामुळे आपण सर्वार्थाने संगीत रंगभूमीच्या शिलेदार ठरल्या आहात। मला अनुभव असा आलेला आहे की परदेशी लोकांसमोर संगीत नाटक सादर करण्याची संधी जेव्हा मला मिळाली तेव्हा आम्ही पण साशंक होतो की हे आमचं संगीत आणि पूर्ण मराठी भाषेतलं आहे म्हणजे भाषेचं बंधन आहे। तुमच्यासमोर त्याचं नोटेशन लिहिलेलं नसतं। तुमचे वादक जे असतात त्यांच्यासमोर काही नोटेशन लिहिलेलं नसतं किंवा तालाचे जे हे असतात ते काही लिहिलेले नसतात। मग हे तुम्ही कसं गाता? मी त्यांना एवढंच सांगितलं की हीच तर भारतीय संगीताची खासियत हीच आहे की तुम्ही कलेचा खूप सहवास करावा लागतो। नरवर कृष्णासमान असं जेव्हा म्हटलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद येतोय। म्हणजे संगीत ही गोष्ट अशी आहे की ती भाषा प्रांत धर्म देश याच्या पलीकडे जाते आणि जी पहिल्या म्हणजे अगदी मनापासून तळमळेनं केलं ती तळमळ त्यांच्यापर्यंत पोहोचते। कीर्तीच्या अंगातला एक महत्त्वाचा गुण तो म्हणजे लेखन। काही वर्षापूर्वी तिला शशांक लालचंद यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ एक शिष्यवृत्ती मिळाली होती आणि त्यासाठी प्रबंध सादर करायचा होता। त्या प्रबंधाचा विषय पण बघण्यासारखा आहे। कंठसंगीतात सूरताला इतकेच शब्दार्थाचे महत्व आणि संगीताचा अभ्यास करणाऱ्यांसाठी एक वेगळा असा ठेवा निर्माण झाला। प्रसिद्ध लेखक श्री महेश एलकुंचवार यांनी एक असा प्रोजेक्ट हाती घेतला होता की संपूर्ण भारतात रंगभूमीवर महत्त्वाचं योगदान देणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याकडून त्यांनी लेख मागवले होते। संगीत रंगभूमीवर लिहिण्यासाठी त्यांनी कीर्तीला विनंती केली
इंग्रजी भाषेतलं पुस्तक आपल्याला उपलब्ध झालेलं आहे हाही एक ठेवा निर्माण झाला. तिची एक महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे तिचं वक्तृत्व. तिच्यामध्ये जो उत्स्फूर्ततेचा गुण आहे त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिची स्मरणशक्ती या सगळ्याचा उपयोग करून ती आपलं भाषण अतिशय मार्मिकतेने रंगवते. तिच्या बोलण्याचं जे काय वैशिष्ट्य आहे आणि रसिकांची बरोबर साधलेला जो संवाद आहे त्याच्यामुळे तिचं प्रत्येक भाषण हे वैशिष्ट्यपूर्ण ठरतं. शिलेदारांचं परमदैवत असलेल्या नटसम्राट बालगंधर्वांना एक चित्रपट बनतोय हीच आम्हा सर्व शिलेदार कुटुंबियांना एक आनंदाची गोष्ट वाटते. माझे वडील जयराम शिलेदार आणि आई या दोघांनी त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष काम केलेलं आहे. आपलं दैवत संगीत नाटकाकडे कसं पाहतं नानाईंनी तीच गंधर्व वृत्ती मनात जोपासली. सेव्हन स्टार हॉटेल असतं तशीच एखादी चंद्रमोळी झोपडी असते. त्याच्यात ज्याला भूक लागलेली असते त्याला उत्तम ताजा गरमागरम पदार्थ करून वाढणारी गृहिणी असते. आमची मराठी रंगभूमी अशी चंद्रमोळी झोपडी सांगतात. मी जेव्हा नाटकांमध्ये भूमिका करत होते ती गाणी तर नाटकाला धरूनच असायची. परंतु नाटका व्यतिरिक्त अभंग असो किंवा ठुमरी असो ख्यालामध्ये सुद्धा माझे गुरुजी नीलकंठबुवा अभ्यंकर यांनी माझी मनोभूमिकाच अशी तयार केलेली होती की त्यातला शब्दसुद्धा भावनेनंच उच्चारला पाहिजे. त्यातनं भाव तुम्ही जपलात ना की गाणं हे श्रोत्याच्या मनापर्यंत हे अतिशय सहजतेनं पोचू शकतं. कीर्ती, तुम्ही बऱ्याच राज्यांमध्ये काहीतरी चेन बुकिंगचे कार्यक्रम केलेले आहेत हे माझ्या कानावर आले. हे चेन बुकिंग रेडिओचं हे काय आहे नेमकं? असं असतं की आकाशवाणी केंद्र तर भारतभर सगळीकडे असतात तर एकेका प्रांतामध्ये तुम्हाला जायची संधी मिळते. तसं आंध्र प्रदेशचं चेन बुकिंग आम्हाला मिळालं होतं. तेलुगू कलाकार आणि आमची दोस्ती झाली तर ते पृथ्वी रामारावाले आणि की फार छान वाटते आम्हाला तर तुम्ही आम्हाला काही पद शिकवा मराठी. मग आईने त्यांना राधाधर मधु मिलिंद हे पद शिकवलं तर ते म्हणाले की ह्याच धर्तीवर रामनीलम एक श्यामा आहे ते मी गाऊन दाखवतो. तर मी म्हटलं मग मला शिकवा. असं आदानप्रदान झालं आणि मग मी म्हटलं अवगत केलं तर एक अच्युत व्यंकटरत्न म्हणून होते नट तर ते म्हणाले आज विजयवाड्याला कार्यक्रम आहे त्यात हे म्हणशील का गाणं. म्हणेन म्हटलं. त्यांनी जाऊन अनाउन्समेंट केली की ही मराठी मुलगी आली आहे ती आपलं तेलुगू गाणं म्हणणार आहे आणि मी तिथे रामनीलम एकच श्यामा म्हटलं ते रघुरामयांचं होतं. नुकतंच रघुरामयांचं निधन झालं होतं आणि योगायोगानं त्या गाण्याला रघुरामयांच्या मिसेस आल्या होत्या. त्या आल्या त्यांच्या डोळ्यातनं अश्रुधारा येत होत्या. त्यांनी मला जवळ घेतलं आणि खूप काहीतरी तेलुगूत बोलल्या. ते पृथ्वी रामारावनी मला सांगितलं मराठीत भाषांतर करून की काय योगायोग आहे की खूप वर्षापूर्वी रघुरामय्या पुण्याला गेले होते पु ल देशपांडे यांनी बोलावल्यामुळे आणि तिथं त्यांनी मूर्तिमंत भीती उभी हे पद मराठी पद म्हटलं होतं. त्याच पुण्यातनं एक मुलगी आज विजयवाड्याला येते आणि त्याच रघुरामय्यांचं तेलुगू पद म्हणते हा काय विलक्षण योगायोग आहे. पाठ लक्षात आहे ते काय हे गाणं रघुरामय्यांच्या पत्नी ज्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ते आहे का पाठ? राम नील मेघ श्यामा को दंड धामा रघुकुलाती सोमा परम धामा सार्वभौमा रघुकुलाती सोमा परम धामा सार्वभौमा नील मेघ श्यामा
रघुराम राम राम रघुराम जय राम 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 जय राम रघुराम राम राम जय राम जय राम 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 जय राम। आव परो में हुआ शंकराभरणम म्हणजे शंकराचे अलंकार। मी शंकराची आराधना करते आणि या सगळ्या गुणवैशिष्ट्यांनी सजलेला नटराज आम्हाला समोर दिसतोय। शंकराभरणम कीर्तीमध्ये प्रतिभेचा समुद्र आहे। तसंच ह्या समुद्राला मिळणाऱ्या असंख्य नद्या
त्याही तिच्यात आहेत. त्या नद्या अनेक प्रकारच्या आहेत. मैत्री जोपासणं आहे, माणुसकी जोपासणं आहे, समाजप्रियता आहे, सामाजिक कार्याची आवड आहे. माझ्याबरोबर ती माडगूळकर प्रतिष्ठानच्या अनेक कार्यक्रमांना यायची. आम्ही खेडोपाडी जाऊन शाळा सोडलेल्या वाड्यावस्त्यांवरच्या मुलांसाठी त्यांनी पुन्हा शाळेत जावं म्हणून प्रयत्न करण्यासाठी कार्यशाळा घ्यायचो. त्याच्यात त्या मुलांना स्वतः काय वैशिष्ट्य आहे ते कळावं म्हणून त्यांना नृत्य, नाट्य, संगीत हे शिकवायचं. त्यात संगीताचा भाग कीर्ती बघायची. तिला कुठलीही कविता दिली की 2 दिवसात तिची त्याला चाल लावून तयार असायची आणि महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात ती आमच्याबरोबर यायची. आणि हे करताना तिनं कधीही मी अतिशय कामात आहे, माझा प्रयोग आहे, माझी तालीम आहे असं एकदाही सांगितलेलं मला आठवत नाही. आणि या सगळ्या तिच्या गुणांमुळेच ती प्रतिभावंत म्हणून मोठी आहे, तशी माणूस म्हणून खूप मोठी आहे असं मला नेहमी वाटत आलं आणि तिच्यावर भरभरून प्रेम केलं मी. उत्तम शुद्ध मराठी भाषा जर तुम्हाला पाहायची असेल तर ती आमच्या जुन्या संगीत नाटकामध्ये आहे.
भाषेचे अनेक डौल तुम्हाला बघायला मिळतील. खाडीलकरांची भाषा, देवल किर्लोस्करांची भाषा, गडकरांची भाषा. त्यामुळे मराठी पण आपलं अगदी जास्तीत जास्त जपलं गेलं आहे ते नाटकामधून. संगीताचे वेगवेगळे प्रकार आहेत, तालांचे वेगवेगळे वेगळे प्रकार आहेत. धा धीन धा धा तीन धा तीन धा धा धीन हा दीपचंदी आहे, हा धीमा पण आहे, आणखीन जलद पण आहे. धीन धीन धा तीन त्रक धीन धा गी त्रक. धुमाळी हा धुमाळी उत्तरेमध्ये माहीतसुद्धा नाही आहे, लोकांना माहीतच नाही. हे वजन जे आहे ते वजन अद्भुत आहे. आणि हे सगळे ठेके जपले गेले ते आमच्या संगीत नाटकात. त्रितालाचे किती प्रकार आहेत, ना धिन धिन्ना ना धिन धिन्ना ना तीन तिन्ना त्रक धिन धिन्ना धा धिन धा धा धिन धा धा तीन धा धा धिन धा. एक मात्रा गायब केली आहे त्याचा होतो अद्धा. गंधर्वांनी तिरकवा खासाहेबांना आणलं, तिरकवा खासाहेबांनी इकवाई हा ठेका दिला आहे. आणि तो नाथा हा माझा सुजन कसा धा धिन तधिन धा धिन तधिन धा तिन तधिन ता धिन तधिन. ह्याच्यामध्ये जे वजन आहे ना, त्या वजनामध्ये उत्तम रीतीने शब्द टाकून तुम्ही जर गायलात ना, तर तुमची वाहवा झाल्याशिवाय राहत नाही. आता हे वजन, हे ठेके आणि ही गायकी, ही जपायची आहे. जाऊ दे जुने, जाऊ द्या मरणा लागूनी असं करायचं आहे. कारण हे आपले दागिने आहे, ते आपण जपले पाहिजे. ना धिन धिन्ना ना धिन धिन्ना ना धिन धिन्ना तक धिन धिन्ना. चलो सखी चलो देख न जी है ब्रिज में खेलत हो दिशा, मगर देख सखी तत 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 तत. सुनो सखी मैं जल भर जमुना जाती तीता तीता. कौन कहा से तट पे आए धड़कन दी क्रांग क्रांग तक. कागर फोड़ी सर भर की आगे देखो पीछे देखो, कोई सखी तब संग नहीं तब मन धड़कन कब कंपन लागे. थारी किते थारी किते थारी थारी किते तक थारी किते थाई थारी किते थाई थारी किते ता थाई थेता 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 थाई थेता. हाँ, आम्ही स्वरविभ्रम नावाचं नाटक बसवलं. म्हणजे सात सूर प्रत्यक्षात अवतरले तर ते एकमेकांशी कसे वागतील बोलतील, स्वरांमध्ये भांडणं लागलेत. त्याच्यामध्ये जो मध्यम आहे तो आणि निषाद हे बाजूला जातात. आणि ते गेल्यावरती तुमच्याशिवाय आम्हाला काय हे गुंफण करता येणार नाही असं वाटलं की काय, मग ते भूपराग तिथे सुरू करतात उरलेले स्वर. आणि मग सा रे ग प ध सा द प ग प दी दी तन दि दि तन दि त दानो दी तन दि दि तन दि त दानो तन दि दे रे ना दि tano tana nadi nita tana tere na tim tadim tada tana nadi tana dirdi tana ni tada nu am dim tana dirdi tana ni tada nu tana na tana na tare dani tana re dani tana tumre tare dani tano 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 tana na dim मध्यम आणि निषाद भांडायच्या मूडमध्ये येतात, तबल्याचे बोल सुरू करतात. तराणा झालेला आहे आता तबल्याचे बोल. धा धनन धा धनन धा धनन धा धिनगिन 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 धा धा धनन धा धनन धा धनन धा धिनगिन 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 Did it die?
झाल्यावर ते मध्येच द्यूत खेळतात, मध्येच कुस्ती खेळतात, मध्येच रुसतात, असे करत करत शेवटी एकत्र येतात. बालगंधर्वांच्या भक्तीनं नाना आईंनी मराठी रंगभूमी ही संगीत नाट्यसंस्था सुरू केली. आईनं बालगंधर्वांच्या अनेक भूमिका रंगवल्या आणि जवळजवळ तिच्याच एवढ्या बालगंधर्वांनी रंगवलेल्या भूमिका मी पण रंगवल्या. विद्याधर गोखले त्यांनी मला डोळ्यासमोर ठेवून पिग्मॅलियन बर्नार्ड शॉ याचं आणि त्याच्यावर आधारित माय फेअर लेडी ह्या नाटकावर आधारित संगीत स्वर सम्राज्ञी हे नाटक त्यांनी लिहिलं. नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे गाणं शिकण्याची मला संधी मिळाली. शब्द हे जे काव्यातले आहेत ते बोलीभाषेतल्या शब्दाप्रमाणे कसे उच्चारायचे ही वेगळी नजर आहे. ही शिस्त अभ्यंकरबुवांनी मला लावली, कारण कशी केली सदय ना बैठकीची लावणी शिकवायला सुरुवात झाली. कशी केली माझी दैना अनाघात सोडून ती सम घेणे, तर हे म्हणताना मला सोपं वाटलं ना हे काय मी आत्ता म्हणेन. पहिल्या शब्दाला बुवांनी अडवलं, कारण मी म्हणत होते कशी हे काय तुमचं चाललंय क कशाला लांबवत आहे कशी कशी आपण उच्चारतो ना गद्य भाषणामध्ये कशी तसाच तो आला पाहिजे. कशी केली समाशी दैना हा आकार चांगला आला पाहिजे. शब्द वजनात कसा टाकावा हे अभ्यंकर बुवांनी शिकवलं. Thank you.
ईश्वराची व्रतस्थ उपासना, ती असते रसदैवतेची प्रतिष्ठापना, ती योगमग्नता साधणं हे आपलं काम. अध्यात्माचं आणि संगीताचं नातं हे असं तेजस्वी असतं. नादोपासना ही ईश्वराशी एकरूप होण्याची शक्तीदात्री असते. रसनिर्मितीचा आनंद उत्कटतेनं सर्वांना वाटायचा असतो. हे जमलं तरच ईश्वराशी संवाद होतो. संतांच्या बद्दल माझं अतिशय वाईट मत होत. वाईट मत होत भयंकर. 1980 दरम्यान जे संमेलन झालं पुण्याला पुवा भावेच्या अध्यक्षतेखाली, आणि संतांच्या बद्दल फार वाईट. कारण संतांनी काहीच केलं, संत हे असेच होते. म्हणजे त्यांनी सामाजिक सुधारणा केल्या नाही, त्यांनी कायम शरणागती पत्करली असं माझं मत होत. आणि त्या साहित्य संमेलनामध्ये कीर्ती शिलेदारच गाणं अशा पद्धतीने त्या गात होत्या कि त्यांच्या चेहऱ्यावरती चोहोबाच्या अंतकरणातील वेदना, त्यांच्या अंतकरणातील करुणा आणि त्याचबरोबर त्याच्या मनातला विद्रोह, या सगळ्या गोष्टी त्यांच्या चेहऱ्यावरती प्रतिबिंबित होत होत्या. मी इतका विलक्षण झपाटून गेलो त्या काळामध्ये कि त्यांनी जेव्हा शेवटची तान घेतली, जोहार मैबाप जोहार, त्यावेळी मला असं वाटलं कि एका महान गायकाने एखाद्या महान कवीला गात असताना कसा न्याय दिला जातो आणि त्याच्या अंतकरणातले सगळे भाव सर्वांगाने कसे अभिव्यक्त होतात याचं दर्शन मला झालं. ज्यावेळी कीर्तिताईंनी तो अभंग संपवला, मला अजूनही आठवते, माझ्या अंगावर रोमांच येतात कि संपूर्ण मंडपामध्ये 5 मिनिट एकदम स्तब्धता पसरली, रात्रभर झोप आली. आणि मला असं वाटलं की आपण आतापर्यंत संतांच्या वरती जे लिहिलंय ते सगळं फालतू आहे, हे खरं नाही त्याच्यामध्ये. कारण संतांना समजून घेण्यासाठी 2 गोष्टींची आवश्यकता होती. एक ऐतिहासिक दृष्टीची आवश्यकता होती आणि दुसरी सहृदय अंतकरणाची आवश्यकता होती. त्यामुळे संतांच्याकडे बघण्यासाठी मार्क्सनी, कार्ल मार्क्सनी आम्हाला ही ऐतिहासिक दृष्टी दिली होती, पण संतांच्याकडे सहृदय अंतकरणाने बघण्याची दृष्टी कीर्तिताईंच्या त्या अभंगातून मला मिळाली. आणि तिच्या गाण्याने मला संतांच्या अंतकरणातला विद्रोह आणि व्यवहारातली शरणागती काय असते हे सगळं त्या एका ताण्याने, म्हणजे संगीत माणसाच्या जीवनामध्ये इतकं परिवर्तन करू शकतं. आणि म्हणून मी या सगळ्या संतांच्या वरती भरभरून लिहू शकतो, मनापासून लिहू शकतो आणि त्यांचं खरं काम पण मी जनतेसमोर सांगू शकतो. Oh,
नाटकाचा खेळ आम्हाला खेळायला देऊन नाना यांनी आम्हाला इतकं सुंदर जीवन दिलेलं आहे, इतकं सुंदर आयुष्य दिलं आहे की आम्ही याच्याशिवाय दुसऱ्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही. निसर्गात सप्तरंग असतात, त्या सप्तरंगांचं इंद्रधनुष्य बनतं. संगीतामध्ये सप्तसूर आहेत आणि त्या सप्तसुरांचे इतके रंग आहेत, इतक्या छटा आहेत, त्यातनं किती राग निर्माण झाले आणि त्या रागांचा त्या स्वरांचा लयीशी संयोग होऊन जे संगीत निर्माण झालं तेव्हा होणारा जो परमोच्च आनंद आहे तो आत्तापर्यंत आम्ही शिलेदार मंडळींनी कृतार्थतेनं अनुभवलेला आहे आणि लोकांपर्यंत पोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आई नानांसारखी आई वडील मिळणं, या संगीत नाटकात रमायला मिळणं आणि ह्या संगीत नाटकावर प्रेम करण्याची शक्ती आमच्या गुरुजनांनी आम्हाला दिलेली आहे. त्यात दत्ताराम बापू आहे, आमचे अभ्यंकर गुरु आहे, विद्याधर गोखले आहे, किती नावं घेऊ, या सगळ्या मंडळींची मला आठवण होते. आणि बस देवाकडे मी नेहमी हेच मागीन की असे गुरुजन, असे माता पिता आणि असं संगीत नाटक जन्मोजन्मी आम्हाला लाभ.